हरी ओम, मी गौरीवीरा रानडे, शिवाजीनगर उपासना केंद्र। मी बँकेत हेड ऑफिसला नोकरी करते। साधारणपणे 2010 सालची गोष्ट सांगते आहे, ऑक्टोबर महिन्यातली। त्यावेळेला मी ओंकारेश्वर मंदिराच्या इथे माझी बँक आहे, तर ती बालगंधर्वाच्या ब्रिजवरनं मी ओंकारेश्वराच्या इथे दिशेने चालले होते। त्या ब्रिजवरनं मला कामावर जायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी खूप फास्ट चालत होते। चालता चालता असं झालं की समोरून 5 ते 6 ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप आला। त्यातल्या एक जणांनी मला थांबवलं, जोरात ओरडला, ए ताई तू थांब, तुला कुठली घाई झाली आहे, तुझी तब्येत खूप खालावलेली आहे, तर तू दीर्घ श्वास घे। तरी पण मी थांबत नव्हते, तर त्या माणसाने स्वतः रस्त्यात थांबून मला दीर्घश्वास कसा घ्यायचा तो प्रात्यक्षिक दाखवलं। तरी पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बँकेत गेले। वास्तविक पाहता माझ्या बहिणीच्या अनुभवातनं डॉक्टरांनी मला असं सजेस्ट केलं होतं की दरवर्षी तू मेडिकल चेकअप करत जा। त्यानुसार मी दरवर्षी मेडिकल चेकअप करत होते। माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते। सेकंडली मला असं होतं की त्या दिवशी मी पूर्ण चेहरा कव्हर केलेला होता रुमालादी, त्यामुळे काही म्हणजे मी तब्येत माझी खालावली आहे आणि हे ती व्यक्ती कुठल्या बेसवर म्हणली हे पण लक्षात येत नाही। आणि माझे थायरॉईडमुळे माझे दिसायला मी हेल्दी दिसत होते हे माझ्या लक्षातच आलं नाही। पण काही काळाने मला अशी प्रसंग आला हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला जायचा आणि त्यात असं निदान झालं की दोन्ही ब्रेस्टमध्ये मल्टिपल लम्प्स आहेत आणि सर्जरी तातडीने करायला लागेल। त्यानंतर सुचित दादांनाही विचारलं तर त्यांनीही ताबडतोब सर्जरी करायला सांगितलं। त्यानुसार सेकंड डेला माझे आवश्यक त्या टेस्ट केल्या आणि थर्ड डेला म्हणजे शनिवार होता त्या दिवशी सर्जरी झाली। बरं, सर्जरीच्या वेळेला माझी आई बरोबर होती, तर आईला ॲक्च्युली बहिणीच्या जो अनुभव होता त्याच हॉस्पिटलला मी पण ॲडमिट होते, त्यामुळे तिला मानसिकदृष्ट्या ते सगळं सहन करणं जरा अवघड जात होतं। परंतु बापूंनी इतकी सोय केली आणि आमची काळजी घेतली की त्यावेळेला ज्यावेळेला मला ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर काढलं त्यावेळेला आपल्या केंद्रातले काही जण आले होते। त्या दिवशी पण काही नाही, ऑपरेशन तर व्यवस्थित झालं होतं। सेकंड डेला आई सकाळी आंघोळीसाठी घरी गेली, त्यावेळेला मी एकटीच होते। अचानकपणे 11:30 दरम्यान हेमंगीवीरा घारे हॉस्पिटलमध्ये माझ्या रूममध्ये आली आणि आल्याला म्हणली की गौरीवीरा आज तुला डिस्चार्ज मिळणार। मी म्हटलं असं कसं, तर ती म्हणली नाही मिळणार। तर म्हणे मी कारण सांगते तुला की आज सूर्यनमस्कार शिबिर होतं आपल्या संस्थेचं नवीन मराठीमध्ये, तर पुरे मॅरेथॉन असल्यामुळे सगळे रस्ते आपले ब्लॉक झालेत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट केलं गेलं वेगवेगळ्या दिशेने, तर माझी गाडी म्हणली म्हात्रे पुलापर्यंत आली आणि मग तोपर्यंत शिबिराची वेळ पण होऊन गेली आहे, म्हणजे मी शिबिराला पण जाऊ शकत नाही। मग मी बापूंना विचार केला की बापूंनी मला इथे का बरं आणलं असेल, आणि मग माझ्या लक्षात आले की आज नक्कीच मला गौरीसाठी बापूंनी इथे आणलं असेल, म्हणून मी इथे आले। आणि खरोखरच तिचं आणि माझं बोलणं सुरू असतानाच 11:45 डॉक्टर आले, त्यांनी स्वतःच्या हाताने डिस्चार्ज पेपर लिहून दिला आणि त्यावेळेला म्हणजे पैसे पण त्यावेळेला जवळ होते, काही नव्हतं, पण लगेच माझी आई पण आली। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे माझ्याजवळ थोडेफार पैसे होते ते आणि सिक्युरिटी डिपॉझिट मेडिकल स्टोअरला ठेवायला लागतं त्याचा जो रिफंड मिळाला यातून माझ्या हॉस्पिटलचं बिल पण भागलं। हेमंगीवीरांनी ते सगळं पूर्ण करून आम्हाला दोघींना रिक्षात बसवून दिलं आणि आम्ही दोघी 1 वाजता दुपारी आम्ही घरी पण आलो। तर बापूंनी म्हणजे किती काळजी, प्रत्येक क्षणाची आपल्या प्रत्येक गोष्टीची इतकी काळजी घेतली की पूर्वसूचना त्यांनी दिली। दुसरं म्हणजे त्यांनी कमी खर्चात, कमी वेळेत, कमी मनुष्यबळात त्यांनी हे सगळं असताना त्यांनी हे मॅनेज केलं, हे सगळं त्यांनी मॅनेज केलं की मला दुसऱ्या कोणाचीही सांगायची पण मला आवश्यकता लागली नाही, कोणाकडे मदत मागायची किंवा काही। आणि प्रत्येक वेळेला बापू आपली अशी काळजी घेत असतो आणि प्रत्येक श्वासाबरोबर तो आपल्याबरोबर असतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद।